आणि नरेंद्र मोदी यांनी गुंतवली रेल्वे स्थानकामध्ये आता त्या कार्डचं उद्घाटन केलं ज्या कार्डचा वापर करून मुंबईकरांना कुठूनही मेट्रोचं तिकीट खरेदी करता येणार आहे. एकीकडे खाली जमलेली लोकांची खूप मोठी गर्दी तर दुसरीकडे गुंतवली स्थानकाच्या आत नरेंद्र मोदी यांच्याकडनं या दोनही रेल्वे मार्ग या दोनही मेट्रो मार्गांचं होत असलेलं लोकार्पण. आणि तू आता ज्या कार्डचा उल्लेख केला त्याला नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हटलंय मुंबई बंदसाठी आणि सुरुवातीला या सगळ्या मेट्रो मार्गिकांवर ते वापरलं जाणार आहे. मेट्रो कॉरिडॉर मध्ये ते वापरलं जाईल आणि या कार्डचा फायदा म्हणजे आणि त्यानंतर उपनगरीय रेल्वे आणि बसेस ज्या आहेत मुंबईतल्या ज्यावर मुंबईची वाहतूक बऱ्या प्रमाणात अवलंबून आहे त्या सर्व सार्वजनिक परिवहन सेवांसाठी देखील त्याचा विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना वेगवेगळे कार्ड्स वेगवेगळे पासेस ठेवण्याची गरज लागणार नाहीये जवळ आणि रोख रक्कम बाळगण्याची गरज सुद्धा लागणार नाहीये या कार्डमुळे. कारण हे एक कार्ड असेल जे मुंबईतल्या सर्व सार्वजनिक वाहतुकींसाठी तुम्हाला वापरता येणार आहे. आणि आपण पाहतोय एकीकडे आतमध्ये कार्यक्रम सुरू आहे मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 लोकार्पणाचा तर दुसरीकडे खाली प्रचंड मोठ्या संख्येनं लोक जमलेले आहेत ज्यांच्या घोषणांचा आवाज मला इथपर्यंत पोहोचतोय. मोठ्या संख्येने जमलेले कार्यकर्ते आहेत मुंबईकर आहेत ज्यांना नरेंद्र मोदी यांना बघण्याची इच्छा आहे त्यांचे दृश्य सुद्धा आपल्याला दिसत आहेत. जय श्रीराम आणि मोदी मोदीच्या घोषणा दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता गुंतवली स्थानकाचं उद्घाटन केलंय मेट्रो 7 मेट्रो 2 आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रो 7 मधल्या आणि गुंतवली स्थानकामध्ये आता आपले प्रतिनिधी राजू सोनवणे उपस्थित आहे जिथे हे लोकार्पण होत आहे. राजू तुझ्याकडे लोकांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी आणि हा क्षण आपल्या डोळ्यामध्ये भरवण्यासाठी जी आहे ही गर्दी पाहायला मिळते. आपल्या सोबत काही नागरिक आहेत काय सांगाल मेट्रो स्थानकात जे आहे ते आज उद्घाटन होतंय. आम्ही मुंबईकर धन्यवाद देतो मोदी साहेबांचा कारण की आमच्या इथे भरपूर ट्रॅफिक असते आणि या मेट्रोच्या लाईन चालू झाला म्हणून आम्हाला भरपूर सुकून भेटणार म्हणजे ट्रॅफिक वगैरे कमी जाणार. किती फायदा होईल या सगळ्या मेट्रो स्थानकाचा आणि आज पंतप्रधानांच्या हस्ते हे उद्घाटन होतंय. बहुत फायदा होगा मुंबईकर के लिए बहुत फायदा होगा. दही सर अंधेरी वाले के लिए बहुत टाइम का बचत हो जाएगा बहुत बढ़िया हो जाएगा मुझे बहुत बढ़िया. सांगा तुम्ही. हा मैं आया लोअर परेल से लोअर परेल में मैं रहता हूँ. मैं मोदी से मिलने आया हूँ. देखा हमारा नेता मोदी जैसा हो उनसे मिलकर एनर्जी महसूस होती है हमें. जब तक सूरज चांद रहेगा मोदी जैसा नाम रहेगा अगली बार भी मोदी सरकार होगी हमारे. सुंदर पहले का जहाँ प्रकार है इसमें ट्रैफिक है ट्रैफिक अभी मेट्रो चालू हो रहा है कितना फायदा होगा. अच्छा है अच्छा फायदा होगा. हर हर मोदी बम बम मोदी हर हर मोदी. क्या लगता है बॉम्बे में जितना भी ट्रैफिक है अभी मोदी जी आ रहे हैं वो इसका इनोग्रेशन नहीं सब सुधर जाएगा. सब कुछ अच्छा हो जाएगा मोदी साहब के आने के बाद सब कुछ अच्छे से होगा. पाहतोय आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. लोकांमध्ये एक जे आहे ते एक लोकांमध्ये जे आहे तो आनंद सुद्धा होताना पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची जी आहे ती गर्दी सुद्धा आहे आणि कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरे नारे जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळतात. ट्रॅफिकचा रोज सामना करावा लागतो आणि त्याचसोबत या मेट्रोमुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल असं सुद्धा नागरिकांकडनं सांगितलं जातंय. प्लीज करा प्लीज थोडा थोडा.